येणाऱ्या काळात काँग्रेस पक्षाकडून कोणत्याही परिस्थितीत तिकीट घेऊन यवतमाळ विधानसभा निवडणूक लढून विधानसभेत प्रतिनिधित्व करू यासाठी काँग्रेस नेते शब्बीर खान काँग्रेस उमेदवारीवर मजबूत दावेदारी करत आहेत. शब्बीर खान प्रदेश काँग्रेस अल्पसंख्याक कमिटीचे उपाध्यक्ष तसेच विदर्भ मुस्लिम संघटनेचे विदर्भ अध्यक्ष आहेत. त्यांनी आपल्या राजकीय व सामाजिक कारकिर्दीत विविध मुद्द्यावर आवाज बुलंद केला. आता यवतमाळ विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढण्यासाठी शब्बीर खान यांनी जय्यत तयारी करत जनसंपर्क वाढवला आहे. शब्बीर खान यांना काँग्रेसची तिकीटं मिळावी यासाठी काँग्रेस पक्षाच्या हायकमांडकडे पूर्ण ताकदीने राजकीय जोरही लावला जात आहे. प्रदेश पदाधिकारी शब्बीर खान यांनी शिष्टमंडळासह मुंबई येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पटोले यांच्यासोबत यवतमाळ विधानसभेच्या जागेवर काँग्रेसची आपणास उमेदवारी का मिळावी हे मुद्दे समोर ठेवले. सोबतच मुस्लिम समाजासमोर असलेल्या विविध सामाजिक राजकीय समस्या व इतर मुद्द्यांवरही चर्चा केली. यावेळी मुंबई प्रदेश काँग्रेस कार्यालय टिळक भवन येथे त्यांनी काँग्रेस पक्षाकडून यवतमाळ विधानसभा उमेदवारीसाठी शब्बीर खान यांनी आपला फॉर्मही दाखल केला. विशेष म्हणजे मुस्लिम समाज व इतर अल्पसंख्याक समाज महाराष्ट्रात काँग्रेसला साथ देऊन राजकीय मजबूती देतो. आतापर्यंत मुस्लिम समाज काँग्रेसला भरपूर साथ देत आला आहे. मात्र लोकसभा विधानसभा तसेच विधान परिषदेत मजबूत वोट बँक असताना सुद्धा मुस्लिम चेहरा म्हणून चांगली राजकीय कारकीर्द असलेल्या इच्छुक उमेदवारांना काँग्रेस पक्ष तिकीट देणे डावलते. यामुळे अपेक्षित व योग्यरित्या राजकीय प्रतिनिधित्व मिळत नसल्याने मुस्लिम समाजाचा राजकीय शैक्षणिक आर्थिक व औद्योगिक क्षेत्रात मागासलेपण कायम आहे. ही स्थिती पाहता आता विदर्भात व राज्यात मुस्लिम समाजाला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून योग्य राजकीय वाटा देण्यात यावा. मग यातून मजबूत राजकीय प्रतिनिधित्व समोर यावे अशी गरज निर्माण झाली आहे. राज्यातील एकूण विधानसभेच्या एकूण जागांपैकी 20% जागा व यात यवतमाळ विधानसभा जागेसाठी मुस्लिम समाजातून काँग्रेस नेते शब्बीर खान यांना काँग्रेसची उमेदवारी निश्चित करावी अशी मागणी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे करण्यात आली आहे. आमच्या विदर्भ टाइम्स यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि राहा आमच्या सोबत अपडेट.